गुड मॉर्निंग मित्रांनो, चोपा क्यू अँड ट्रॅव्हल ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। आज डे 3 आम्ही शिरोडा मध्येच आहे आणि आज आमचं असं प्लॅन आहे की आम्ही आज पातरप्या देवीला जाणार आहे आणि तिकडून मग आम्ही ठरवू की पुढे काय कसं प्लॅन करायचं आहे ते। आता आमचं तयारी होत आहे आणि आम्ही आता ब्रेकफास्टही करू, त्यानंतर मग लंच वगैरेचे सीन्स बघू कसं आहे। आज नॉनव्हेज आहे तर त्या हिशोबाने प्लॅन करू। तर पहिले देवीचं दर्शन करून येऊ, देवळं आम्ही एकदम करू, बघू तुम्हाला आम्ही सांगतो कसं करायचं। तर लंच पहिली आम्ही सगळी देवळं जे आम्हाला व्हिजिट करायची ते आम्ही व्हिजिट करून घेणार आहे, कारण मग एकदा लंच झालं की मग आम्ही देवळात नाही जाणार आहे। त्यानंतर आम्ही बीच वगैरे असं काहीतरी प्लॅन करू किंवा कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी फिरायला जाऊ आणि मग त्यानंतर आम्ही पुढे जाणार आहोत। ते तुम्हाला कळेलच काय आहे स्पेशल आणि कशासाठी ते, आणि बघूया आता कसं काय ते। तर तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं असेल तर डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब। आणि हा आमचा देवांश अजून रेडी होतो आहे। गुड मॉर्निंग जोरात। सो तो पण गुड मॉर्निंग बोलतो आहे तुम्हाला आणि तो एक्साइटेड आहे कारण त्याला बीचवर जायचं आहे। तर तो आल्या दिवसापासून बीचवर करतो आहे, तर आज आम्ही प्लॅन करू बीचला जायचं। तर बघू शकतात बाहेर खूप असं ऊन आहे आणि गर्मी पण तेवढीच आहे आणि लोक इथे दर्शनाला येतात तर इथे पार्किंग करतात। त्यानंतर हा अख्खा देवीचा आवार आहे आणि हे आमचं रूम। तर तुम्हाला समोर दुकान सुद्धा आहे आणि त्यांच्यावरती त्यांचं होम स्टे सुद्धा आहे, तर ते 500 त्यांचं चार्जेस चालू होतात, तर तुम्ही तिथेही राहू शकतात। आणि खाली त्यांचं दुकान सुद्धा आहे, तर तुम्हाला सगळं गरजेच्या वस्तूही भेटतात त्यांच्याकडे। आणि हे आपलं समोरचं कॅन्टीन आहे, जर इथे नॉनव्हेज तर अप्रतिम भेटतो, तर तुम्ही इथे आलात कामाक्षीकडे तर इथे नक्की ट्राय करा। तर आता आम्ही रेडी झालो आहे आणि आता आम्ही निघालो आहे पातरप्याला जायला। तर तुम्ही बघू शकता खूप असं ऊन आहे, आता बघू कसा होतोय पुढचा प्रवास आपला, कारण इथे गर्मीमुळे यांना नको वाटतंय कुठं जाण्यासाठी पहिली गोष्ट। तर बट आम्ही प्लॅन करून आलो होतो कुठले कुठले प्लेसेस जायचे आहेत, तर त्यातले आम्ही ॲटलिस्ट थोडे तरी प्लेसेस व्हिजिट करायचा प्रयत्न करतो आहे आणि पुढे आता बघू। तर सगळे आम्ही आता रेडी झालो आहेत आणि आता आम्ही गाडीत बसून निघू, बघू शकता। आणि इथे कामाक्षी मातेचं देऊळ आहे। तर आम्ही आता सगळं आवरून निघालो आहे, आता पहिली पातरप्याला जाणार आहे। तिथे दोन देवळं आहेत, कुकुलकरण आणि पातरपेकान, असं तर दोन्ही देवळात आम्ही जाऊन तिथे दर्शन घेणार। तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असे इकडचे रस्ते आहेत, माडाची झाडं आहेत सगळीकडे आणि सगळी जे ना हिरवळ असते, त्यामुळे थोडीशी हवा खेळती राहते आणि ग्रीजी असल्यामुळे ना गरम होत नाही तेवढं। पण बाहेर तुम्ही असं चालत नाही जाऊ शकत कारण खूप ऊन आहे। आणि मेन म्हणजे ना या साईडला तुम्ही आला तर खूप सुंदर सुंदर बंगले बघायला भेटतात। तसं इथे एक छान असं देऊळ आहे, तुम्ही बघू शकता देवळाचं जी कमान असते ना ती खूप सुंदर दिसते। तसं गोव्यातली प्रत्येक देवळ अतिशय सुंदर आणि सुरेख आहे, तुम्ही बघू शकता बंगले खूप सुंदर आहेत। आणि प्रत्येक जणांना एक वेगळा पॅटर्न करतोय, जर कोणाला बंगले बांधायचे असेल ना तर गोव्यामध्ये नक्की व्हिजिट करा आणि बंगल्याचे डिझाईन्स तुम्ही पाहून घ्या, खूप सुंदर आणि मस्त असे डिझाईन्स असतात आणि इंटिरियर्स पण खूप सुंदर असतात। आणि तुम्हाला जर सकाळी लवकर निघाला तर रस्ते थोडेसे रिकामे भेटतात। आणि मेन गोष्ट म्हणजे तुम्ही गोव्यात गेलात ना प्रत्येक ठिकाणी तुम्हाला चप्पल दिसेल, क्रॉस असतो वगैरे, तर त्यामुळे इझी पडत ना फ्रेंडर। तसं इथे पण एक छान देऊळ आहे तुम्ही बघू शकता। तर आता आपण शांतादुर्गा कुकुळकरीन पातरप्याला आपण पोहोचलो आहे। तर ही कमान होती, तुला मला आत जायचं आहे। पुढे पार्किंग आहे।
पुढे तिकडे आहे बघा ना, तिकडे खंडर आहे तर आता आपण मंदिरात पोहोचलो आहोत. तर तुम्ही बघू शकता पाठी सुंदर असं मंदिर आहे आपलं शांतादुर्गेचं. आणि आता आपण असंच खाली उतरू आणि दर्शनाला जाऊ. तर मम्मी आणि बहीण गेली आहे ओटी आणण्यासाठी, तर ते आले की आपण मग दर्शनासाठी जाणार. तर इथे तो ऋषीचं वृंदावन आहे आणि त्याचं आपण आतमध्ये मंदिरात जायचं आहे. आणि ते पण छोटे छोटे मंदिर आहेत देवाचे. तर इथं कृष्णदेव आणि रामदेव प्रसन्न आहेत. इथे बाजूला आपला आहे सिद्ध पुरुष आणि सिद्ध देव. आणि तसंच आता आपण पुढे गेलो इकडे, इथे सत्यपुरुष प्रसन्नाचं देवस्थान आहे. इकडे ही देवाची फ्रंट साइड बॅक साइड आहे. आणि इकडे गोती पाईक प्रसन्न म्हणून शिवशंकराची पिंडी आहे. आणि हे मंदिराचा परिसर. प्रसन्न तसंच साईडला इथे आणखी दोन मंदिर आहेत, तीन मंदिर आहेत. तर हे आहे नारायण देव प्रसन्न, शिवशंकराची पिंडी आहे इकडे. हे इथे रामनाथ आणि सातेरी प्रसन्न असे दोन देवांचं संगम आहे इकडे. तर आता आपली सातेरी देवी सुद्धा आहे आणि रामनाथ पण आहे. आणि हे आहे नवदुर्गा प्रसन्न. तर इथे नवदुर्गेची पिंडी आहे. आणि असं पुढे गेलं की हा अख्खा परिसर दिसतो. तसं मोठं हे इकडे इथे तगडी लावली, ह्याच्यावर आपण जे काही द्यायचं असतं ते आपल्या वजनाचं ते इथे वजन केलं जातं. आणि असं आत केलं की हे देवस्थान आहे. मंदिरात पोहोचलो आहे आता. तर आता आपण श्री शांतादुर्गा पाथरकरकान टेम्पलला आलोय. हे कोकुळकरण टेम्पलच्या जवळच आहे, अगदी थोडंसं खालच्या हातेला आहे. बघू शकते टेम्पल रेनोवेट केलं आहे आणि खूप सुंदर असं टेम्पल वाटते आहे. स्ट्रक्चर अप्रतिम आहे. तिकडे नंदीचं पुढे जे देऊळ केलं आहे ते खूप सुंदर वाटते आहे.
इथे तुम्हाला हार ओटी साडी देवीची ओटी भरण्यासाठी सगळं साहित्य इथे तुम्हाला भेटेल. तर इथे रामपुरुषाचं स्थान आहे, श्री भूमिपुरुषाचं स्थान आहे इकडे. आणि हे पुढे त्यांचा अभिषेक किंवा डोनेशन द्यायचं असेल तर इकडे त्यांना ऑफिस उघडलेलं आहे. आणि इथे सरळ आपलं जुनं देऊळ आहे, श्री शांतादुर्गा फातर पेकान प्रसन्न. आणि इकडे श्री पंचपुरुष प्रसन्न असे शंकराची दोन पिंडी असलेलं जागृत स्थान आहे, तुम्ही बघू शकता. इकडे तुम्हाला धागे वगैरे असेल ते भेटेल. विंडो सीसीटीव्ही आहे, प्लीज फॉलो सांगेल चला. आणि हे आपलं टेम्पल आहे, तुम्ही बघू शकता छान असं जुन्या काळाचं टेम्पल आहे. आणि आता या लोकांनी नवीन टेम्पल बांधायला सुरुवात केली आहे. तर आता आपण हे नवीन सप्तकोटेश्वरचं जे मंदिर बांधलं आहे त्याच्यामध्ये आतमध्ये जातो आहे. तर तुम्ही बघू शकता तुमच्या डाव्या साईडला नंदीचं देऊळ आहे आणि या साईडला आपली श्री शांतादुर्गा फातर्पेकांत बसलेली आहे. आणि आता हे नवीन सप्तकोटेश्वर मंदिर बांधत आहे. आले पण तुम्ही जाऊन छोट आहे. तर बघू शकता तुम्ही छान असं मंदिर बांधलं आहे, एकदम शांत आणि कोल्ड फिलिंग येते आहे मस्त आहे की. छान असं मंदिर बांधलेलं आहे. तुम्ही पाहू शकता छान असं आत्मन मंदिर बनलेलं आहे. इथे असं बसण्यासाठी सुद्धा छान असं सोय आहे. आणि सगळं पूर्ण पिलरमध्ये आहे हे शिवशंकराचं मंदिर, सप्तकोटेश्वर म्हणून ह्याला नाव दिलेलं आहे. आणि तुम्ही देवाची मूर्ती बघू शकता, छान अशी चांदीचा चेहरा लावलेला आहे शिवलिंगाला. आणि ते खूप सुंदर वाटतं आणि एकदम थंड वाटते इकडे एवढा गर्मीत सुद्धा. आणि हे नवीनच देऊळ आहे, अजून काम चालू आहे. तर आता आपण कॅपे गोवा कॅपेदोरामाला पोहोचलो आहे आणि हा माझा पाठचा सुंदर असा व्ह्यू तुम्हाला बघायला भेटेल. आणि हा समुद्र
तर तुम्ही बघू शकता किती सुंदर स्वच्छ असा हा समुद्र आहे. तुम्ही इंस्टाग्रामला वगैरे हा समुद्र नक्की बघितला असाल, कारण आज आपण तुम्हाला त्या सेम बीचवर घेऊन आलो आहे व्ह्यू दाखवण्यासाठी. म्हणजे हा असा मस्त असा व्ह्यू आहे. बीच आहे आणि पुढे घर आहे स्टेशन. गुड इवनिंग. आज आम्ही कुकलकरीन शांतादुर्गा आणि फातर्पा शांतादुर्गा केली आणि त्यानंतर कॅबेदोरम गोवा हे बीच एक्सप्लोअर केलं. त्यानंतर आम्ही खूप थकलो वगैरे तर आम्ही डिरेक्टली घरी आलो, जेवलो वगैरे आणि थोडासा रेस्ट केला आणि आत्ता परत आम्ही कामाक्षी टेम्पलमध्ये आरतीला जातो आहे आणि आरतीनंतर आम्ही डिनरला जाऊ कुठेतरी. बघू आता कसं काय प्लॅन होतं आहे ते आणि मग आपलं उद्या बघू. आता उद्या आमचं सरप्राईज तुम्हाला कळेल आम्ही कुठे जाणार आहेत ते एक्झॅक्टली. आणि मग त्यानंतर आम्ही पुढचं एक्सप्लोअर करायचं सोबत करणार आहोत तर बघूया. तर मग आता आमचा डिनर झाला आहे आणि आम्ही वी आर हेडिंग टुवर्ड्स आवर रूम आणि आता मग जाऊन आम्ही झोपू वगैरे आणि आता उद्याचं प्लॅन करू कुठे जायचं आहे काय वगैरे. तर आज आम्ही पूर्ण फिरलो आहेत दोन तीन ठिकाणी आणि जाम दमलो आहे तर आज चांगली झोप लागणार आहे. तर आता आम्ही फोंड्यामध्ये जेवायला आलो होतो. छान रेस्टॉरंट आहे हे, तुम्ही सुद्धा इथे आलात तर नक्की ट्राय करा. हे फोंडा मार्केटच्या जवळच आहे आपलं.